लोकांनी की बोलते एक खांदा डेवलला एक खांदा वरती बोलते करू तरी किती इटा बांधून घर बांधू बोलते मी तरी काय नाही बंटी वगैरे आहे बंटी वगैरे नाही मला वाटते पालघर मध्ये 96 धाव केला तर 4 धावसाठी शतक त्याचं अडकलं नाही कोणरा बॉलर आला आहे तर याचं नाव काय आहे तर मला नाव सांगायचं आहे हे राजू ओके अरे ओके था कठोण आला रे यो तर कफरी गावाचाच आहे तर फार भारी बॉलिंग करा यो नाथा बघू पहिलाच बॉल टाकत आहे तर काय करायचं आहे तो अक्षय मातले आहे तथ हा चांगला मारील आहे त्यांनी तर बघू यो काय करतो हा फार भारी कोंबडी पकडेल आहे आता संध्याकाळची बनवायची आहे हो आता नको उपास आहे हा दादा खरोखर असं मला असं बरं वाटलं आणि प्रेक्षकांना सुद्धा आता बरं वाटेल की काय कधीपासून कॅव्हिटी चालली होती आणि ही कॅव्हिटी जवळ रायगड पालघर अशा जवान मुखाड अशा सामन्यामध्ये पाहिली होते आणि युपीचं पण पाहायला भेटेल थोड्या वेळात आता फार भारी मारेल आहे तर हे दोन चार पोरं कशाला धावी लागला ओढीदारी नसतेच एकालाच जायचं आहे तर नुसतीच दोन चार पोरं धावतात काय रे काय वाटते तुला हा निश्चितच दादा की एकाने संयम बाळगा आणि संयमाचा पालन करा आणि दोन धावा काही ते रोखू शकत नाही दोन धावे मला काय सांगायचं आहे तर मागे पुढे धावा ना तर नुसत्याच जोडीला धावतात तर मी आग्री बोलू का ठीक आहे आता मात्र फार चांगला बॉल होता ते काहीच समजलेला नाही तर दुपारचे पिऊन आलेला आहेत का काय ना बॉल नाही दिसत तुला हा तर वडी पियायची कशाला रे सांगेल आहे ना तुला मॅथला असली तर नुसती पियायची नाही तर फुकट भेटली तर लगेच पिली ना पेखला खाऊन आलाय तो कोंबडीचा आणि दादा अक्षय मार्टे बहला हा किती पिवाला अरे आता तुला मी सांगेल आहे ना नुसताच राजा पिहायची नाही हे कठन आलं आहे भाई इसको बताया हा कि यहाँ आणखे हा पिके आके नाही हा खेळणार हा भाई अरे खेळतो नाही हा का करे बरी नाही याला याला खेळतो येईल अजिबात काय माहितीये काय हो नुसता पिऊन पिऊन फुगलाय तीन बॉल फुगड घालविला आताच्या आता आता राजूला कडा बरा वाटील आहे तर दोन बॉल गेले तर तिसरा आता बघूया काय कर अरे वरून मारेल आहे बघू रे काय करतो यो ना पण नुसताच बाकी ना काय रे हातांशी गेला रे दादा तू बोलला तू बोलला त्याला राग आला राग आणि हा मला शिरगावला गेला बोल त्याला फार राग आहे मी काहीच नाही बोल तर मी काय मी त्याला सांग मी काय तो असा नुसताच बोलले नाही तो तुझी चुकी आहे तर बोलच ना आता काय बोलेल का रे बाउंड्री मधली तर मी तर दादा हे काय करून रातचे ना दोघंची देऊन बांबूचा ठेवून आपले कण यो नाही तर माझा माणूस आहे ना तसा काही नाही करणार नाही तर मला वळख तो इथे राजूला लागेल आता परत हा ते राजूला फार बरं वाटेल ना दोन बॉल गेला तर आता तिसरा देवगा मारेल आहे थोडासा वाईट वाटेल तर काय करायचं नुसताच काय ते नाटक करायला आलाय काय सुनी चालकीला वाटलं तर बँड वाजवायला काय आपण अरे यो चालकी चालकी आहे का आता मग त्याचा बरोबर चालतच गेला तो नुसता धावाय का सर रंगतो तुम्ही त्याला वाटलं का कोकणाचं नाटक करायचं आहे वाटलं हा सर मी नाटक करू फार तो कहटाच हे दिल आहे तर नुसताच हा तो फार दारू पिऊन तो फुगेल आहे तो चंडू सारखा फुग्यासारखा फुगेल आहे हा ते हवा कधी पण निघेल हा नुसताच तुला वाटत आणि तब्येत नाही ती फुगेल आहे म्हणजे सात दावा चालकेला तीन गुणाला गान है यहाँ पे निखिल वगैरे बक्षीस रखा हा भैया तू आके ले जा हमार दे तब ठीक रह आणि हा आणि सात धावा झाल्यात फलकावर आता गोलंदाज मनीष गावड राजू वारंवार या गोलंदाजाला शिकवण्याचा प्रयत्न करतो दादा परंतु हा गोलंदाज शिकतच नाही अजूनपर्यंत नाही तर नुगतच त्याला चान्स दिला आहे तर लगेच कसा शिक आता बघा तर काय करायचं आहे तो अक्षय पण फार फार रागवेला आहे तो त्याला दोनच पॅक दिले ना आता फार रागवेला आहे आता काय करतो बघूया आता मारला गॅप आहे तर नुसत्याच गॅप मध्ये बाउंड्री गेली आहे ना तो आमचा पंच आम्हाला सांगतो काय असा असा कर दाखवा काय रे त्या काय झाला चौकार हा तर असं कोण काय बोलला नाही तुला नुसता असा करू नको आणि तुला पैसे पुरे दिले ना एकदा हा ना पैसे कधीच सकाळीच घेऊन गेलाय जरा डान्स बिन्स करून दाखव काहीतरी पैसे याच्या अंगावर निघ तर पहिलाच मला बोलत होता का माझे बायकोची डिलिव्हरी बाकी आहे ना मला पैसे पाहिजेत ना पैसे घेऊन गेला कमावून आला आहे ना नुसतेच पैसे घेऊन जाय हा काय मिळत तुला काय वाटत ते पण वाटत डीजे वाला तर ही गाणी लागून तर डीजे वाला काय थकला आहे काय मारा चाल केली फार पकडेल मारे आहे ना फेकेच नाही तो काय माणसाने तिकडे जरा हा
अरे एवढा काम झालाच पाहिजे, सकाळपासून ठेवलेला आहे, पैसे घेऊन गेला ना काम नाही होत दादा। 5 गुणा लगान दिला आहे तुला ना, त्याला 70 रुपये मजुरी फक्त द्यायला लागेल आपल्याला। कांड्या मजुरी आता मात्र मनचा वरून मारेल आहे ना, झेल घेत का रही हो, कॅच घेतला आहे ना, फाट आल्या बाजू कोणत्या जो माणूस आहे त्या कॅच घ्या। बघा दादा डीजे वाला किती सुंदर हुशार आहे, याने जशी आदिवासी कॅमेटी आणला तसं त्याने आदिवासी गाणं लावलं, त्याला नंतर त्याचं आज संध्याकाळचं पैसे नाही कट केलं असतं मी ना, त्याच्यानंतर ते आपलं भैयाचं पण झालं आहे हा पाहिजे, तर लगेच भैयाची पण कॉमेडी मध्ये मध्ये होल हा ना। आता माझं फलंदाजीसाठी आलाय रामदेव बाबा, अरे कठीण आला है हा ना, योगा कर ना शिल्पा शेट्टीवर लक्ष दे, असा माणूस आहे यो काय रामदेव बाबा, यो मास्टर मध्ये मारते मारते मास्टर वाल्याचं साफ काम करते। हा ये एकना ना किधर भी देखना आहे तर काय देखे हा, अरे बहुत ऊंचाई से मारा है भाई, लेकिन कहे कुछ नहीं होता है। अच्छा बोला अक्षय कुमार कहता है कि रुक जा भाई हम खेला था नी। आणि दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स हा दरम्यान होणारा सामना, कारण दोघांनाही खातं खोलायचं आपलं। आता काहीतरी यो कानात सांगायला गेला आहे ना, तू कुठचा भगत आहे बरा त्याला सांग ना, तिथाचा भगत कर त्याला फार पकडेल आहे, तथं गेला होता आता तर लगेच आता फरक पडा हा, यो चांगला भगत दिला आहे हा, याला तर सुका दे हा दादा, फुलवेला फुकायचा ना गळपालन लावायचा सांगेल, छक्क चौक मारला का राजू साहेब संतापते जा, ते छक्का चौकांनी मारायचा हा, मुठमारेला डोंगरावर गेला होता यो, योगा उंचावर मारायचा प्रयत्न केला आहे ना काय, अथून तथून धावत आहे ना, तो कोणा आहे यो, यो कंचा पोर आहे तर यो कोण कुठे आहे, लडका आहे काय, तर लडकाचा तो एक आठ आमच्या गावांचा झाडवाडा आहे तो, हा तोच सांगे मी, तो कोणा रे तुमच्या गावाशी येतील आहे पण वाटा आणि वाटत खेळलो तो उस्मान पटेल टायगर, तर तुम्हाला काय मला नाही मला पटेल तुम्हाला पटेल तर नाही, तर मला काय सांगू तो मुसाल उस्मान पटेल आहे, यो नुसताच अरे राजा दादा ते सगळा कापायचा माल आहे, नुसताच उपटी मार त्याच्या झाडावर बसेल ना त्याच्यावर उपटी मार, तू पडशील नाही रे दादा। आणि डीजे एक गाणं वाजव जरा, आणि संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत किती रे, धावसंख्या किती झाली 14 आता दादा सगळीकडे फिरणार आहे, झालेले आहेत काय रे तुला, आणि ती बंटी जवळ जायचं आहे मला, उर्फ रेश्मा मायकर आहे सस्ती रेश्मा मायकर, आता मुलाखत घेतील, आता यो कोणाला आहे रे बोलर, यो कोण राहू आम्ही पाहिला आहे याला, वाकडा डिरा बोलत नाही, आता मात्र फार मारे आहे तर उभरायचं आहे जागेतच, अरे काय रे नुसताच उडी मारा ना बांटरी झाला आहे, तर मी काय सांगतो बंटी तुला काय वाटत याचा, थँक्यू थँक्यू दादा, मुलाखत तशी नाही घ्यायची नाचत नंतर मुलाखत घ्यायची, त्याला अरे काय सांगितलं तुला मी, आता सपनात या सांगितलं तू माझ्या तथ्यात येऊन राहिला, तो घाबरला तुला तो, बंटी तुला काय सांगितलं आहे तू नुसताच तथ्य गेला अरे तुला बोलायचं आहे, तर आता उंचावर मारला आहे ओ फार पिसाडलेला आहे याला, आताच भक्ताचे घेऊन गेला तर आला शिका फार भारी पडला यो, हा भगत कोणता पाहिला रे बंटी, हा तर बंटी तो कोढा मारा आहे तर काय वाटत तुला याचा काय बदल सांगायचं, असा तो नवीन आहे ना म्हणून आता बघू, आमचा राजेश आहे तो भगत पण आहे ना, हा त्याला पाहायला लागेल बघूया, तर पुढचा चेंडू घेऊन आला बॉल भारी भारी टाकर यो पोरा यो काय रा नुसताच धावतो, अरे कला एवढा धावायचं काय गरज आहे का नुसतं, आमचे निंबू चारच आणेल ना म्हणून, आता तोथ गाडी नव्हती ती कोणी आणली ते रात्री तुला काय सांगेल आहे काला पिला, आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती 26 वर आपल्या षटकातील 4th चेंडू, हो हो पायचा जेव होती की नाही म्हणत मले मला जेल सोडली आसी आनू काय 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 आस
अरे काय रात्रीला तो मला भेटलीच नाही आणि काय केलं आणि मला वाटतं एकदम कॅश सोडली नाही तुने अख्खे गावाची वाट लावून टाकली साहेब हे बघ तुझा परिणाम बघ तुझा परिणाम बघ काय झाला हे हे गेला आता डायरेक्ट डॅम मध्ये मावऱ्याचे लगातार बॅक टू बॅक 2-6 आणि सगळं डीजे एक मधुर सुरेंदर गाणं वाजवत आहे आणि संघाच्या दासांनी झाले त्या 38 आणि 36 वर खेळतो तो अक्षय मातले सुरेख अशी फलंदाजी करतोय सुरेख फलंदाजी हो 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 सुरेख खेळून काढला चेंडू पाहायचा आहे हो हो सुरेख अशी शतरक्षण म्हणावं लागेल गेलं आहे आम्हाला अरे 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 फेकी सुरे केली होती पण फक्त त्या आम्ही काय केलं माहिती आहे का अक्षयला प्रॅक्टिस द्यायसाठी त्या पोराला बॉलिंग दिली काय पोरा त्याचा खेळ बिघडेल आहे ना तर अक्षय आता थोडी कॉन्फिडन्स मध्ये येईल असा करून आम्ही त्याला बॉलिंग दिली ना त्याने त्याला मारलं तर आता कसं वाटेल अक्षय हा ना दादा पोराला म्हटलं येतो रे पण दादा काही पण बोललो अक्षय आता वर्ष खपता खपता तो फॉर्म मध्ये आलेला आहे आता तो पुढच्या वर्षी नाही ऐकायचा कोणाला मला आणि धंगाई दासांग झाले 41 आणि अक्षय खेळतो 39 धावांवर सुरेख अशी फलंदाजी सुरेख अप्रतिम फलंदाजी अक्षय मातल्याची आणि कोपिल टायगर आणि रायझिंग 41 विन 42 कोण आहे कोपरी रायझिंग आणि कोपरी टायगर दोघांनी जंगलातून बाहेर मैदानात यायचं आहे आणि मुलाखत घेतील दादा त्या दोघांची कप्तानची मुलाखत घे जरा ते कोण आहेत इथं यायला पाहिजेत ना मुलाखत घ्यायची आता मुलाखत गेलेला आहे तर मुला कुठून खाते एवढं तुम्ही कांड्यावर आणा मजूर द्यायला म्हणते येणार नाही तिकडे डायरेक्ट कामाला कारण तुम्ही जाम काम करून घेता लोकांपर्यंत हा तर तुमच्याकडे मजूर टिकत नाही त्यासाठी आता नाही रे दादा एवढा सकाळचे लगेच पैसे द्यायला लागा माहिती आहे का ना ऍडव्हान्स घेऊन गेला आहे नुसतं नाव सांगा 10 मिनिटं सुद्धा तुम्ही ब्रेक देत नाही म्हणून तुमच्याकडे कोण मजूर येत नाही कामाला आता काय करायचं राशी चावून खावाला तुम्ही देता ना काय भाजी करायची डाली बिली जी करायचं कोण घेते कामाला तुमच्याकडे शेतात अरे दादा तसंच कामाला कामाला तसंच त्याला लागत हे बघ खरं हे बघ दावा होता ते पालन खात बोलते बघ कला संजय ओगे कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं आहे नाणेफेकीसाठी आणि दादा नाणेफेक करायला दोन्ही संघ असे आहेत ना दादा केलेली दोन्ही संघ 3-3 मॅच जिंकले आहेत सगळ्यात दाव संख्या झाली ती 41 42 विन आहे आता 3 काढले का रे बघ संजय ओगे आणि 3-3 आले 3 दोघा नाणेफेकीसाठी यायचं आहे ना दोघा ना मी बेस्ट ऑफ लक देत आहे तर कोण बोला ते मला सांगा ते काय काय आहे ते सांगायला नको एक मिनिट जरा तसा खुलाच आहे तर तुम्ही लवकर सांगायचं आहे हा 11 एप्रिल तर संजय ओघेने जिंकला आहे थांबरा संजय ओघे तो आता 3 मॅच जिंकला आहे तर मला पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या करायचं आहे आणि नंतर 27 आल्या म्हणजे एकूण झालेलं आहे 41 थांबवणार आहे ना तरी मला वाटत 30-40 करायला थांबवणार असा सकाळचे तू कोठा गेला होतास रे तर पाहिलं होतं मी तेव्हा हा बल लावायला गेला होता तर काय मला काय माहिती नाही का हा कोणाचं पैसे राहिला रे कोणाचं पैसे द्या गेला होता रे नुसतंच काही ना काही थांबा मार का माहिती नाही का आम्हाला आता तुला कोणी सांगितलं मी पाहिलं आहे ना मी स्वतः पाहिलं आहे साडेसातला आहे इथे आहे तर मी कोठा होता रे हा अच्छा चला ठीक आहे तर तुला मी बेस्ट ऑफ लक दे हो तर आता आता किशोर किनी आहे तर किशोर तुम्ही पण 3 जिंकला आहे तर तुला कसा वाटत बरा वाटतोय आता तर आता किती रन्स यांना थांबवायचं इसला आज तुम्ही खेळायचं आहे पन्नास एवढा करशील हा तू एवढा कॉन्फिडन्स तू घेऊन आला आहे आणि दादा अहो दादा त्याला सांगा 2 वर्षी मॅच आहे 3 वर्षी नाही मिळलं 50 करायला हा तुला काय माहिती नाही सांगून ठेवते 2 ओव्हर ना 2 ओव्हर 2 ओव्हरची मॅच आहे तर ओढा तू घेणार हा तू ओढा कॉन्फिडन्स घेऊन आला आहे हा तर ठीक आहे तर तू कुठे गेला नव्हता ना सकाळी तर खरं सांगा अच्छा तर पकडला आहे माझ्याकडे बघत आहे लगेच शिका उतरव ना तुला लगेच फुकाय लावू हा तर ना काय बरोबर आहे ना चल तुला बेस्ट ऑफ लक हा
आणि दादा लगेच तुम्ही इकडे यायचं आहे. हां तर पुढे मॅच आला आपल्याला चालू आहे. राजेश ओके गेलेला आहे. यो जादूचा कोण आहे ना जादूचा? काहीतरी हाय वाटते का बोलतो कसं काहीतरी जादूकर. आणि तो गोलंदाजसाठी अक्षय मातले आहे. हा तो अक्षय मातलेला आम्ही फॉर्म मध्ये आणण्यासाठी याला घेतलेला इकडे गाव कापत. दादा तो नाही तो फॉर्म मध्ये नव्हता पण तो गावाला गेला जत्रेला ना. त्यांनी काय होतं गावाचं जत्र ते देऊन आला तो आता फॉर्म मध्ये आलाय. यो तो रामदेव बाबा ने यो करू दादा राजू बागुल आहे. नाही गायक आहे गायक. हा तर राजू बागुल नाही नाही बरोबर पकडेला. हल्दी हल्दी गायक आहे. हल्दी गायक आहे. कशी कच्च्या लग्नाला दामधूम हे. अग पोरी तू सपनात येणार तो असा बालुगावर. अरे याच्यापेक्षा तू आवाज जाम भारी आहे रे. अरे ये तर काहीच नाही तर फार भारी मी गाव. काय रे उत्सव टाइम पास झालेला आहे तर काही नाही सांगा तुम्ही याना. हा आम्हाला उत्सव दिसलंच सगळी. हा जेवढे तुम्ही टाइम करणार तेवढे आमचे पैसे वाढतील. आणि गरीबाला दाबत राहत तुम्ही. हा मोशाला काही नाही बोला. आता मारील आहे उंचावरून तर कॅच काय होत रे. अरे चांगली फिल्डिंग केली आहे. कोण रे पोर कोण सारा दादा? अरे तो आला आपले जलगाव ज्याला आमच्या गावांचा येतो. हा तर सकाळीच उतरला मी पाहिला आधी आताच आला डायरेक्ट. नाही दोन नंबरला आताच गेला होता तो. आणि बॅटिंग आहे तो बंटी. बंटी बद्दल काय सांगायचं आहे तुम्हाला? महेंद्र आपला गाऱ्या यांच्याकडून बंटी वगैरे छक्याला 500 रुपये आणि किरण 500 रुपये. किरण आहे आणि 500 रुपये लावलेले आहेत. आणि आता सुपला शॉट मार काय बघूया. सुपला शॉट मार का? अरे नाही रे यालाच पण काय बोलणं दिसत. दोन काही पॅक काय एक मारून आला आहे रे. हा ते गपचूप आहे ना. सांग ना दाखव ना डोलत अप. ये कोणता भाव आहे? झाडू मारू शॉट मारा. हो तुला काय सांगा सुपला शॉट मारू शकतो. हा असं नाही मारायचा दादा. टोपीनी लागायची आणि फेकून डायरेक्ट. हा तर टोपीवर राग काढून नाही जमायचा. यो पण अक्षय मातले आहे. फार जुना चावल आहे हो भाई. हा अरे काय रे ना याचाच 500 रुपये वाचले का काय? यो भांडी कशाची वाटवता काय करायचं आता. यांनी नुसता टोपी दिला आणि टोपी घ्यायला टाइम पास केला. दादा यो बॅट्समॅन ना चाफेवाडी चषक. दादा ओ दादा यो बॅट्समॅन ना बॅट्समॅन यो चाफेवाडी चषक मध्ये याने 6 बॉल मध्ये 4 छक्का मारील. तर कोणी यो उतरला यांनी यो. आता खरं चाफेवाडीला. हा 6 बॉल मध्ये 4 छक्क ते बी लांब लांब फार लांब मारले. बाहेरच राहार सगळ्यांनी. नुसतं मध्ये न करा होतो बाहेर मारत. ए बघ काय ना दबाची तर कॅच आतार आली होती ना त्याने खांदावर घेतली होती. योच तो पोर खर. यो छक्क बर. यो बाय राकाशाला. यो बाय राकाशाला घरी चाल. फार रागलेला आहे. आपण वगैरे 500 रुपये घालवला आहे तुमचं वाटलं रे. हो 2-4 बिअर मागवा. त्याला जिंकतील त्याला चान्स आहे. तो आणि जिंकून अरे तो फार विश्वास त्याला. बघूया आता पुढचा चेंडू. आणि फलंदाज असं आहे ना की याला काही बॉल दिसत नाही. कारण याला आता म्हटलं तर मी असं फसवलं तुम्हाला 4 छक्के मारले तर काय नाही. आणि काय एक पण नव्हता मारला. अरे तुम्हीच तुस्ती केली ना. आता तुम्हीच त्याला चढवेल ना. तूच परत पाडेल तर त्याचा हात पाय म्हणून मोडेल का नाही मारी ना काय करू मग मी. तुला काय नाही जायचं. तुझं काय जाईल त्याचा हात जाईल. राजूनी छक्का मारल्यावर गाड्याकडून 500 रुपये बक्षीस. आणि बालू भोई यांनी कॅच सोडली आहे. बालू भोईर आणि कॅच सोडलेली आहे. आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती मात्र 1 गडी बाद. संघाची धावसंख्या पोहोचते ती बालू भोई 2 धावांवर. तुला आमच्या त्या विजयला बोलवायला लागेल. गाणं गाय तुझा काहीच नाही चालायचा. तू गाणं पाड. तू गाणं पाडायचं आणि गाणं गावायचं आहे. तर माझ्याजवळ एका आमच्या गावचे विक्रमगडचे निखिल भोगे पण येथील आहेत. तर त्यांना सांगेल आहे तर थोडं तुला काय वाटतं या मॅचबद्दल ना काय याचं आयोजनाबद्दल तर काय मला सांगा दादा. And that's like, oh, I'm sweet, 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 sweet,
हे इंग्लिश खोटाचा आहे ना मला समजेल नाही हा दादा ते दादा इंग्लिश नी त्याने काय सांगितलं माहिती का आंडू गुंडू थंडा पाणी एरे एरे पावसा तुला देतो पैसा अच्छा का फिर से एक बार हमारे पास हमारे चार आए हैं निखिलोगे बाहर गाँव से दादा प्रकाश ओके 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 अभी मेरे पास जो आ रहे हैं वो हमें कितना भी उसको बोलो वो दिलीप आता दिलीप फिर दोन दाव जाए करते दिलीप गोलंदाजी सा फार भारी मारेल आहे चांगली फिल्डिंग करेल आहे ना किती रन्स ना किती बॉल पाहिजे तर काय सांगा रे आता सांगायचं सांगितले ती 3 आणि आता 11 चेंडू आणि 38 39 हा होतं तसं होतं माणसाला कधी कधी होतं तसं एक रन्स बोलून जाते कमी जास्ती आहे राग नको करू हा राजीव यो मोका माणूस आहे ना फार भारी माणूस मला एक पण कधी पण गाल नाही दिली यांनी एक पण वाकडा कोणाला बोलत नाही यो माणूस फार भारी आहे मोका आहे पण कोणाला आज परिणाम एक पण गाली दिलेली नाही आहे आणि भारी माणूस आहे दादा गोलंदाजीसाठी तुम्ही गोलंदाजाला ओळखता का तुम्ही यो गोलंदाज कुठे आला आहे रे मास्टरमध्ये चिंबरी धर यो पकडला आहे मी याला हा या चिंबरी धरायचा यो माणूस ना हरचंद दादाला चिंबरी दिली हरचंद दादा फार खुश झाला होता नरे हरचंद दादा अर्जुन दादाला एकदा दिली आहे दोनदा एकदा रवीला दिली आहे नाही एकदा तो काय रे किशोर किनी ना दादा तुम्ही मला अजून चिंबरी नाही दिली हा ना त्याला पाखर पण दिलेली आहे ना पाखर पण फार भारी धर हो तसं नको सांगू ना पाखराचं फार भारी धर आता तीन चेंडू दोन चेंडू तीन धाव दिले आणि सूर्यकशी गोलंदाज दिलीप मार्फत सूर्यकाचा हा अनुभव असलेला हा गोलंदाज दिलीप पाटील आणि त्याच्यासाठी समोर आहेत तो राजेश ओगे सूर्यकाचा खेळून काढला चेंडू पाहायचा आहे आणि सूर्य कशी फेकी होते तिथे भालू भाई घुंगरो बाल बहुत घुमता हा तना घंगरेलू बाल बाह अरे बहुत घुमता मर्दे अरे ये बोल डालत रहला अपना दिलीप भैया ये जैसे डाली हा तो देखा राजी भैया कैसे मारे मार बा अरे बाप अरे आ गया करा अरे ऊपर मारना बार दे मार बाबा बाप रे बाप रे अरे संजो आ गया पकड़ा रही हा भैया अरे बाल भर लिया डीजे डीजे अरे भाई टैक्सी हो जा वहा भी खड़ा है ये उसका नाम कहा लेकिन मोठा मर्दे का कम कर बाप देखा ओकरे पास एक मार मर्दे देखा का कसम कर आगे आके खेलत रहला ये देखा दौड़त रहला फोकट में खाली पीली बाल गेंद के पीछे दौड़त रहला ये देखा अपना आत्महत्या करके आगला फोकट में आत्महत्या करके आगला मर्दे ये बोलत हा जी बहुत चार छक्का मारल हा ये जे तो कुछ ना ही दिखता आ नंतर तर सगळा सामना दोनच षटकाचे राहतील हो 14 दिलीप पाटील यांच्या मार्फत अरे चांगली पाशी पाही मांडेल आहे त्यांनी फार भारी पाही मांडेल नाही यो काय हात करा नुसताच असा त्याचा तो एक हात दाखवतो खराब चेंडू असा नाही हा यो मला सांग मुका वाईट आणि सांगायची दाव सांगा आतापर्यंत व्यवस्थित 15 दासकपुरीच्या बालादहाचा पोरगा रे हा त्या जे मी वळख त्याला ते पाहिलं आहे पहिलाच ते कोठर खेळून काढल्या चेंडू 4 धावेवर यो नाचत नाचत येऊन मारील आहे एक पाहिजे का भोजपुरी गाणं हजर ही डीजे डीजे भोजपुरी गाणं बताता है सगळ्या धावसंख्या 19 धावसंख्या झालेली आहे संघाची धावसंख्या 19 डीजे साहब चोवीस
समालोचन साठी आमच्याकडे नुसरा मुका आलेला आहे. मुका तू काय बोलशील तर सांग. सगळा समजला, सगळा समजला था, असाच करायचा आहे. हा आणि दादा डीजे वाल्याला आपल्या मुलं अजून काही जमलं नाही वाटते, त्याला जमल जमल. देखी हा सबको पता चली का हो रहा का नहीं हो रहा, मरदे ये कौन हा दुरु असं का करबा, दुरु दुरु ना दौड़ा हा रुक का. आणि दुरु माटे फार लांबून आलेला आहे. तर नघाव्याशी येतील आहे. हा चांगला बोला आहे, खेळाय काय जमेल नाहीये ना. माग तो कढा केसावरचे हात पिळा ना, हाताच्या पोराचं कोंबडं केस र हाताच्या पोराचं कोंबडं केस. अरे याला वाटलं का कोंबडं कापायला लागले काय काय, तर कोंबड्याच्या काय गबरी बाधी दिला आहे काय, तो माणूस बोलला आहे येत. आता सहा चेंडू आली. काय फार भारी बोललेला आहे ना दादा, त्याच्याकडे नको मग एक दिवस काय आरण सांग तू बस. हा सहा पाच चार चेंडू आणि 22. हो 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 सुरेख केलकरला चेंडू आणि तिथे यो फोर. पहिला तर फार भारी कॅच घ्यायचा ना, थोडा मोठा झाला ना, आता असा करायला लागला रे. मला समजला काय खरे तो यो फोर. हा कोवढा केस करायला लागला ना. हा नक्की आणि पोरी पटवली कोणतरी वाटे मग. पायचा आपला षटकातील चौथा चेंडू आणि जेल होते की नाही. आणि मला वाटत अडवलेला आहे. अडवे अडवेल का काय खराब होला हर, नुसत्याच खोटानी बोलायचं आधी पाहिलं तर अडवेल आहे. फार भारी खोट बोललो तुम्ही, डायरेक्ट 12 रनची पॅनल्टी तुम्हाला. आता कोणाबद्दल आहेत रे टॉस होतील आहे. दोन वर्षीच आहे मॅच. हा चांगला बॉल आहे, तर नुसतं येतो करा, नुसतं टाइमपास करा. धावर 22 रन आहे दादा. राजूला पण बघायचं आहे ना, त्याच्या झाले आता 97 धाव झाले, 3 रन बाकी 100 काय नाही जाम. शेवटचा चेंडू पायचा राजू मला वाटते दाखवणार आहे की मी सुद्धा एक कसा फळंदाज आहे तो शेवटच्या चेंडूवर. म्हटलं त्याच पद्धतीने खेळून काढला चेंडू, डायरेक्ट 6 धावांचा फटका. चालेल ना, आता काय करायला तुला नुसतंच काय राघव पाण्याची बॉटल आहे. थंड आहे, थंड आहे, साधा थंड आहे. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे हिर तुला दोस. बारीक बारीक पाणी पड हे माझे लक्षात हिर तुला दोस. दादा यो नमन केल्यापासून नंगरा झालता.